आपण आजच्या यात 9व्या आणि शेवटच्या टप्प्याविषयी बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमोल जोशी आपल्यासोबत थेट वाराणसीहून आहेत. अमोल, आपण पाहतोय खरं तर आजचा हा एकूणच सोमवारचा दिवस आहे. गंगा घाटावर वाराणसीच्या अशा पुण्यक्षेत्री तू उभ्या आहे. पुण्यक्षेत्री आज मतदानासारखं पुण्य कार्य होते. खरं तर जे शहर घंटानादानं गाजलं जायचं, घंटानादानं त्याची ओळख होती, आज त्या शहरात किणकिणणारा बिप बिपचा आवाज जागोजागी ऐकू येतोय. मतदान राजा आज भाविक बनून कशा पद्धतीनं दिसतोय आणि एकूणच आज मतदार रंगात कसा न्हाऊन निघालाय. बिल्कुल, इथे गंगेची पूजा असेल किंवा मतदान असेल, जेवढ्या सकाळी लवकर जाऊन करता येईल तेवढं अधिक पुण्य आपल्या पदरात पडतं, असाच बहुधा इथल्या सगळ्यांचा समज झाला असावा. त्यामुळे गंगा स्नानासाठी जसा पहाटेच मतदार बाहेर पडतो, तितक्या पहाटे कायद्याने शक्य नसल्यामुळे 7 वाजल्यापासून सगळ्याच मतदारांनी मतदारसंघावर रांगा लावलेल्या आहेत. आणि जास्तीत जास्त मतदान सकाळच्या वेळी आपल्याला कसं करता येईल आणि नंतर अख्खा दिवस सुद्धा आपल्याला रिकामं मिळेल या हिशोबात सध्या बनारसी मतदार असलेला आपल्याला बघायला मिळतोय. तसंही अनेक पक्षांनी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षांनी प्रचारात सुद्धा हा मुद्दा आणलेला होता. पहले मतदान फिर जलपान, त्याचाही परिणाम मतदारांवर होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. सकाळच्या वेळी मतदार अधिकाधिक संख्येने बाहेर पडून मतदान करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जर बघितलं तर एकूण इथे 17,65,000 मतदार आहेत, एवढे प्रचंड मतदार. आणि प्रत्येक बूथवर इथे पॅरामिलिटरी फोर्स तैनात करण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं तर 321 मशीन्स आहेत. मशीनची रचना सुद्धा जर आपण बघितली तर भारतामध्ये हे एकमेव असं मतदान केंद्र आहे, एकमेव असं मतदारसंघ आहे जिथे एका ठिकाणी 3 ईव्हीएम मशीन्स लावण्यात आलेली आहेत. 3 ईव्हीएम मशीन्सवरून हे मतदान होणार आहे असा हा पहिलाच मतदारसंघ आहे आणि या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. ऋषी, नक्कीच. अमोल, या निमित्ताने एक छोटासा प्रश्न आहे. खरं तर ही जी सगळी प्रक्रिया होती वाराणसीतली ती उमेदवारांना घाम फोडणारी होती, मात्र आजचं तिकडचं हवामान काय आहे, उन्हाची तीव्रता काय दिसते? कारण तुझ्या चेहऱ्यावर तर घामाच्या धारा दिसत आहेत. मतदारांमध्ये आज उष्णतेचा प्रभाव दिसेल का, उकाडा दिसतोय का, काय सांगशील? कारण ही गोष्ट देखील मतदार राजासाठी फार महत्वाची असते. निश्चितच इथल्या मतदारांना घामांच्या धारांची सवय आहे, मात्र त्याला इथल्या एवढ्या गर्दीची, ट्रॅफिक जॅमची, एवढ्या घोषणाबाजीची याच्यापूर्वी कधीही सवय नव्हती. इतक्या प्रचंड गर्दीच्या रोड शोची कधीही सवय नव्हती. ते या इथल्या मतदारांनी आता बघितलं आणि आता इथला मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडतो आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणूया की वाराणसीमध्ये सगळ्यात जास्त काळ प्रचारासाठी मिळालेला होता. अगदी शेवटच्या टप्प्यातल्या टप्प्यामध्ये इथलं मतदान होत आहे, त्यामुळे आता प्रचारा मोहर उतरलेला आहे. बराच काळ हा मोहर लागलेला होता, तो आता झडून गेलेला आहे आणि आता प्रत्यक्ष फलधारणेच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता कुणाचा मोहर झडणार आहे आणि कुणाच्या मोहराला फळं लागणार आहेत हे आता कळायला अगदी 4 दिवस आता राहिलेले. नक्कीच, या सगळ्या प्रचार प्रक्रियेत अमोल जो आपला जो घाम काढणारा असा हा सगळा प्रचार यंत्रणा होती. खरं तर मानवी देहाबद्दल असं बोललं जातं की ज्याच्या अंगी घाम त्याच्या अंगी ती गंगा असं म्हटलं जातं. साक्षात गंगा आणि घाम याचं एक वेगळं मिश्रण दिसतंय, समीकरण दिसतोय अशी चर्चा आपण यानंतरही वेगवेगळ्या बातमीपत्रात अमोल तुझ्याशी करणार आहोत. कारण तुम्ही ज्या ठिकाणी उभी आहात ती जागा आजच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तुर्तास धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल. त्याप्रमाणे आमचे आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं वाराणसीतलं हे वातावरण आहे, तसंच काहीचं वातावरण हे राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीनं आहेत. सोपान बोंगाणे आपल्यासोबत जोडले जात आहेत, राजकीय विश्लेषक. सर, आपलं स्वागत. शेवटचा टप्पा अतिशय महत्त्वाचा टप्पा, या टप्प्याकडे केवळ राजकीय पक्षांच्या दृष्टीनं नाही तर लोकसभेच्या दृष्टीनं, मतदार राजाच्या दृष्टीनं आणि लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीनं तुम्ही कसं पाहताय सर? ही लोकशाही मधील मतदान हा एक लोकशाहीचा उत्कट आविष्कार असतो आणि हा हे मतदान जेवढ्या पवित्र पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आणि सुदृढ वातावरणात व्हावं अशी अपेक्षा असते. सुदैवाने गेल्या सर्व टप्प्यांमध्ये आपल्या देशातील लोकशाही प्रक्रिया, त्या प्रक्रियेचं हे मतदान खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं आहे असं म्हणावं लागेल. आणि आज सकाळपासूनच शेवटच्या टप्प्याला आपण सुरुवात केलेली आहे लोकशाहीतील या प्रक्रियेच्या, आणि ही प्रक्रियासुद्धा त्याच खेळीमेळीच्या वातावरणात आणि चांगल्या पद्धतीने पार पडेल. मतदानाने तर उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि माझ्या मते हे खूप चांगलं लक्षण आहे लोकशाहीचं. प्रथमच या देशामध्ये 1984 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत आणि
त्यामुळे आपली लोकशाही अधिक सुदृढ होईल अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही आहे. आणि वाराणसीतल्या मतदानाकडे आज देशातील सगळ्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे, कारण तिथे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, दिल्लीतील माजी मुख्यमंत्री ज्यांनी 49 दिवसातच मंत्रिपद सोडून दिलं, असे अरविंद केजरीवाल त्यांच्यासमोर लढत देत आहेत, अजय राय काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे तिथे तिरंगी लढतीमध्ये नेमकं काय होईल हे आज संध्याकाळनंतर आपल्याला मतदान यंत्रामध्ये 16 तारखेला समजेल. परंतु अटीतटीच्या लढतीमध्ये, ह्या लढती जरी अटीतटीच्या झाल्या असल्या तरीसुद्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही प्रक्रिया पार पडली ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच, हा जो सगळ्यात शेवटचं वाक्य होतं ते महत्त्वाचं होतं की जरी अटीतटीची असली तरी बहुतांशी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली हे सगळ्यात महत्त्वाचं. या विषयासंदर्भात आणखीन काही पैलू तपासणार आहोत. शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलतोय. आपल्यासोबत सोपान बोंगाणे सर आहेत आणि आमचे प्रतिनिधी अमोल जोशी देखील आपल्यासोबत थेट वाराणसीहून आहेत. थेट जातोय अमोलकडे. अमोल, आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जरी पाहुणे मंडळी आली होती, लाखभराच्या संख्येने असलेली ही पाहुणे मंडळी होती, त्या पाहुणे मंडळींना हुडकून काढून सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या मायप्रांतात पाठवलेलं आहे आणि आता फक्त स्थानिक मतदार आणि सुरक्षा व्यवस्था एवढीच राहिली आहे. नेमकं वाराणसीचं या क्षणाचं चित्र कसं दिसतंय? हे इथल्या दिग्गज उमेदवारांपासून त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच बाहेरचे होते. त्यामुळे इथले उमेदवार जसे बाहेरून आलेले होते, अजय राय वगळता नरेंद्र मोदी असतील ते सुद्धा बाहेरचे उमेदवार आहेत, अरविंद केजरीवाल ते सुद्धा बाहेरचे उमेदवार आहेत. आपण मागच्या 8-10 दिवसातलं जर कुठलंही दृश्य बघितलं असेल वाराणसीचं तर आपल्या लक्षात आलं असेल की सगळे रस्ते इथले गर्दीनी खचाखच भरलेले होते. सकाळी 7 वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात व्हायची, इथली सगळी हॉटेल्स बुक झालेली होती, फुल झालेली होती, इथे कुठलीही वाहनं मिळत नव्हती, इथे एकही रिक्षा मिळत नव्हती आणि अत्यंत गजबजलेलं असं वाराणसी शहर झालेलं होतं. जसं कुठला तरी धार्मिक उत्सव असताना जसं वाराणसीला स्वरूप येतं, तितकी गर्दी असा कुठलाही उत्सव नसताना होणं हे वाराणसीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होतं. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 5 वाजल्याच्या आत सगळ्यांना हे शहर मतदारसंघ सोडून बाहेर जाणं हे नियमाने बंधनकारक असतं, त्यानुसार सगळे बाहेर गेले आणि कालचा अख्खा रविवार पूर्णपणे वाराणसी मोकळी झालेली आपल्याला बघायला मिळाली. रस्ते क्लिअर झालेले होते, किंबहुना आज सकाळ झाली असं वाराणसीकरांना वाटेना सुद्धा, कारण कुठलाही प्रचाराच्या घोषणांचा आवाज सकाळी येत नव्हता, वर्दळ कुठलीही नव्हती, ट्रॅफिक जाम नव्हतं, हॉर्नचे आवाज नव्हते आणि अत्यंत शांत आणि पुन्हा एकदा जशी वाराणसी 3-4 महिन्यांपूर्वी होती तशी वाराणसी कालपासून आपल्याला बघायला मिळते आहे. नक्कीच, आता गंगा स्वतः पवित्र, गंगा काठ पवित्र करण्याचं काम हे निवडणूक आयोगानं अगदी चोख बजावलं आहे. मात्र नक्की आपण बोलणारच आहोत अमोल, पण एक पुढची बातमी पाहूया. पश्चिम बंगालमध्ये आधीच्या 2 टप्प्यासारखंच आज 3रा टप्प्यासाठी भरघोस मतदानाची शक्यता आहे, कारण सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदार राज्याच्या रांगा पाहायला मिळत आहेत. खरं तर पश्चिम बंगाल हा तृणमूलचा जसा गड आहे तसाच CPMचाही देखील गड आहे. एकूणच डाव्या आणि उजव्या विचारसरणीची लढाई आणि या सगळ्यात भाजपनं घेतलेली झेप याचा परिणाम हा निवडणुकीवर कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जातोय पुन्हा एकदा सोपान बोंगाणे सर आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल मतदानाची गेल्या काही दिवसातली वाढलेली टक्केवारी ही मतदाराचा उत्साह सांगतोय की पुन्हा एकदा उमेदवार आणि सगळ्या राजकीय पक्षांनी घेतलेली मेहनत दिसते, काय सांगाल? ऋषिकेश, खरं तर हे सगळ्या पक्षांचंच श्रेय आहे. त्याहीपेक्षा अधिक गेल्या काही वर्षांचे लोकांना महागाई, भ्रष्टाचार, अनेक मुद्द्यांवरती लोकांना जे मुद्दे भेडसावत होते अशा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका पक्षानं आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करून त्याची प्रतिमा लोकांच्या पुढे ठेवली. या प्रतिमेचा परिणाम असा झाला की त्यांच्या सगळ्या जाहीर सभा, त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि हा टप्प्याटप्प्यानं जेव्हा लोकांच्या समोर येत गेला त्यामुळे देशामध्ये एक भारावलेलं वातावरण निर्माण झालं आणि त्या वातावरणाचा परिणाम म्हणून लोक मोठ्या संख्येनं काहीतरी बदल घडतो आहे या देशामध्ये असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि परिणामी मोठ्या संख्येनं आज लोक मतदानाला बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट घडलेली आहे. त्याला श्रेय सगळ्याच पक्षांचं आहे, निवडणूक आयोगाचंही आहे, परंतु लोकांनीच यावेळेला असं ठरवलं की या देशात काहीतरी नव्याने घडलं पाहिजे.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडेल अशी लोकांच्या मनात एक अपेक्षा निर्माण झालेली आहे या निवडणुकीमुळे. आणि या पार्श्वभूमीवरती हे मतदान होत असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या 5-10 वर्षामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येनं मतदार याद्यांमध्ये आपली नावं नोंदवलेली आहेत. ह्या तरुण सुशिक्षित आहे, उच्चशिक्षित आहे, त्या तरुण वर्गाने पण यावेळेला मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतलेला असल्यामुळे एकूणच मतदानाची टक्केवारी वाढण्याकडे त्याचा परिणाम झालेला आहे. आणि मतदार हा सुशिक्षित असेल, अशिक्षित असेल, कोणते शेतकरी असेल, तो कामगार असेल, कोणत्याही लेवलचा असला तरी प्रत्येकाच्या मनामध्ये आज एक प्रकारची जागरूकता लोकशाहीबद्दल, मतदानाबद्दल निर्माण झालेली दिसते आहे. आणि परिणामी हे मतदान वाढत जात आहे आणि त्याचे परिणाम काहीतरी चांगले घडतील अशी आशा करायला हरकत नाही आहे. नक्कीच परिणाम चांगले घडतील, अर्थात ते 16 मेला संध्याकाळपर्यंत सगळं चित्र क्लिअर होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की की यावेळी झालेलं मतदान हे कुठल्याही पक्षासाठी किंवा राजकीय नेत्यांसाठी नाही तर स्वतःसाठी, स्वतःच्या समाजासाठी मला बदल घडवायचा आहे, चांगलं काहीतरी करायचं आहे, हे या मतदानाचं सगळ्यात शेवटचा अर्थ होता हे मात्र नक्की. आपण पुन्हा एकदा जातोय थेट वाराणसीमध्ये. अमोल, वाराणसीतलं आता राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. मतदार राजा ही मतदान केंद्राकडे रांगा लावत असल्याचं चित्र दिसतंय. एक गोष्ट मात्र विचारात घेण्यासारखी आहे की जरी ही निवडणूक 3 प्रमुख नेत्यांमध्ये असली, जरी त्यात मग अजय राय असतील, अरविंद केजरीवाल असतील आणि नरेंद्र मोदी असतील, तरी देखील एकूण या निवडणुकीत फार मोठ्या पद्धतीनं उमेदवारांचा भरणा होता. त्या सगळ्यांचं स्वतःचं जरी शक्ती प्रदर्शन नसलं तरी शक्ती झुळूक म्हणता येईल, जरी त्यांची लाट नसली तरी झुळूक म्हणता येईल. या सगळ्यांनी राजकीय माहोल कसा रंगला होता आणि या सगळ्याचे पडसाद आज मतदान केंद्राच्या बाहेर दिसत आहेत का? अमोल, ऋषी, खरं सांगायचं तर मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये प्रचारात जर कोणी लीड घेतला असेल तर ते सर्वात जास्त लीड घेतलेलं होतं भारतीय जनता पक्षांनी आणि त्या खालोखाल आम आदमी पक्षाने. काँग्रेसने सुद्धा प्रचार जो रस्त्यांवर फिरून प्रचार करायचा असतो, पारंपरिक प्रचार वगळता इतर जे प्रचाराचे फंडे असतात त्यातले कुठलेही फंडे आजमावलेले आपल्याला इतर पक्षांनी दिसते नाही. इतर अनेक अपक्ष उमेदवार आहेत, त्यांना शेवटच्या आठवड्यापर्यंत हा प्रश्न पडलेला होता की मी प्रचार करावा तर कसा करावा, कारण त्यांना निवडणुकीची मिळालेली चिन्हच इतकी चित्रविचित्र होती. एकाला लाईटचं खांबाचं चिन्ह मिळालेलं होतं, दुसऱ्याला अजून काही चिन्ह मिळालेलं होतं, तर ह्या चिन्हांचं नेमकं करायचं काय, ही चिन्ह प्रमोट कशी करायची, त्याचा प्रचार कसा करायचा, या विवंचनेतच पहिला महिनाभर या सगळ्या उमेदवारांचा गेलेला होता. आणि ज्यावेळी स्वतंत्र एक उमेदवार, अपक्ष उमेदवार उभे राहतात त्यावेळी त्यांची ताकद सुद्धा मर्यादित असते. ह्या दोन पक्षांनी ज्या प्रकारे प्रचारासाठी रणनीती अवलंबलेली होती, अगदी जाहीर सभा किंवा प्रचार सभा, त्याचबरोबर घरोघरी जाऊन भेटणं आणि रोड शो, हे प्रचाराचे पारंपरिक 4-5 प्रकार सोडले तर इतर जे अनेक प्रकार आहेत, बाहेरच्या राज्यातून अनेक लोक आणले होते, वाराणसीचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व लक्षात घेऊन इथल्या साधूंना देखील प्रचारात उतरवण्यात आलेलं होतं, त्याचबरोबर इथे झेंडे टोप्या याबाबत क्रिएटिव्हिटी करण्यात आलेली होती, वेगवेगळे कपड्याची दुकानं असतात त्याच्या बाहेर जे पुतळे असतात त्या पुतळ्यांना कशाप्रकारे रंगवता येईल, त्यांना भगव्या टोप्या घालून तिथून भाजपचा प्रचार करता येईल का, रोजचा सुविचार म्हणून वेगवेगळ्या पाट्या लावल्या जायच्या आणि त्याच्यावर नरेंद्र मोदी प्रमोट केलं जायचं. जे प्रचंड इथलं 40-42 डिग्री तापमान लक्षात घेऊन जे पथारीवाले असतात, जे सरबत विकणारे, आंब्याचं पन्ह विकणारे असतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या, भगव्या रंगाच्या, तिरंगी रंगाच्या अशा छत्र्या वाटप करणं, त्याच्यातून प्रचार झाला. एवढ्या प्रकारे प्रचार कदाचित फक्त वाराणसीमध्ये झालेला असेल. प्रचंड क्रिएटिव्हिटी प्रचारामध्ये असलेली, चिन्ह सुद्धा लक्षात राहतात, जे लोकशाहीचं मूळ तत्व आहे की लोक उमेदवार बघून मतदान करणं अपेक्षित नसतं तर चिन्ह बघून मतदान करणं अपेक्षित असतं, त्यासाठी चिन्ह देण्यात आलेली आहेत आणि चिन्हावरून त्या पक्षाचं धोरण, त्यांची भूमिका ठरत असते, त्यामुळे चिन्ह प्रमोट करण्याचा सगळ्यांनी इथे पुरेपूर प्रयत्न केला. नक्कीच प्रत्येकानं प्रयत्न केला, पण एकूणच या सगळ्यानंतर आता 16 मेला कोण गंगा प्राशन करणार आणि कोण गंगा हातावर त्याचं एक तीर्थ समोर सोडणार हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. धन्यवाद अमोल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.